हॅलो फ्रेंड्स, आज आपण निर्देशांकाची बांधणी कशी केली जाते ते आपण बघूया. कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. तर आपण बघितलं की इंडेक्स नंबर काढत असताना आपण चार मेथड शिकलेले आहोत. त्यामध्ये बघतो आपण, पहिली जी मेथड आहे लास्ट पेयर्स मेथड. तर लास्ट पेयर्स मेथड, या लास्ट पेयर्स मेथडला बेस इयर क्वांटिटी ॲज वेट मेथड असं सुद्धा म्हटलं जातो. बेस इयर क्वांटिटी ॲज वेट मेथड. आणि बघतो आपण इथे की लास्ट इयर मेथड नुसार इंडेक्स नंबर काढण्याकरिता आपल्याला सूत्र दिलेलं आहे की इंडेक्स नंबर इज इक्वल टू समिशन पी वन पी झिरो अपॉन समिशन पी झिरो इंटू 100. दुसरी जी मेथड आहे पाचशेस मेथड, या पाचशेस मेथडला करंट इयर क्वांटिटी ॲज वेट मेथड असं सुद्धा म्हटलं जातो. आणि त्याकरिता आपल्याला सूत्र दिलेलं आहे समिशन पी वन पी वन अपॉन समिशन पी झिरो पी वन इंटू 100. तिसरी जी मेथड आहे डॉर्बी चेन बाउलेस मेथड, याला बाउलेस मेथडने सुद्धा ओळखले जातो. बाउलेस मेथडनुसार इंडेक्स नंबर जो सूत्र दिलेला आहे आपल्याला समिशन पी वन क्यू झिरो अपॉन समिशन पी झिरो क्यू झिरो प्लस समिशन पी वन क्यू वन अपॉन समिशन पी झिरो क्यू वन अपॉन 2 इंटू 100. म्हणजे आपण इथे बघतो आपण इथे की समिशन पी वन क्यू झिरो अपॉन समिशन पी झिरो क्यू झिरो हे आहे तुमचं लास्ट पेयर्स मेथडनुसार इंडेक्स नंबरचं सूत्र, प्लस समिशन पी वन पी वन अपॉन समिशन पी झिरो पी वन हे जे आहे पाचशेस मेथडनुसार इंडेक्स नंबरचं सूत्र. म्हणजेच बघतो आपण इथे की बाउलेस मेथडमध्ये काय केलेलं आहे की लास्ट पेयर्स मेथड प्लस पाचशेस मेथड भागीला 2, म्हणजेच लास्ट पेयर्स मेथड आणि पाचशेस मेथड यांच्यासाठी सरासरी काढलेला आहे. त्यानंतर चौथं जे मेथड जे आपल्याला दिलेलं आहे की फिशर्स आयडियल इंडेक्स नंबर. फिशर्स आयडियल इंडेक्स नंबर करिता जो आपल्याला सूत्र दिलेलं आहे की अंडर रूट समिशन पी वन क्यू झिरो अपॉन समिशन पी झिरो क्यू झिरो इंटू समिशन पी वन क्यू वन अपॉन समिशन पी झिरो क्यू झिरो क्यू वन इंटू 100. इथे सुद्धा बघतो आपण की इथे लास्ट पेयर्स मेथड आणि पाचशेस मेथड यांचे ते गुणोत्तर काढलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण लास्ट पेयर्स मेथडनुसार इंडेक्स नंबरची बांधणी कशी केली जाते, त्याचा कन्स्ट्रक्शन कसं केलं जातो ते आपण बघूया. तर त्याकरिता आपण लास्ट पेयर्स मेथडनुसार आपण एक उदाहरण घेऊया आणि ते उदाहरण कसं सोडवलं जातं किंवा त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, आपण लास्ट पेयर मेथडनुसार एक आपण इझी एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. कॅल्क्युलेट द इंडेक्स नंबर बाय लास्ट पेयर्स मेथड. लास्ट पेयर मेथड नुसार आपला इंडेक्स नंबर काढायचा आहे आणि त्याकरिता आपला डेटा दिलेला आहे की कमोडिटी आहे. कमोडिटी म्हणजे बघतो आपण की फूड, क्लॉथिंग, फ्युएल, लाइटिंग, हाऊस अँड मिसलेनियस एवढा आपल्याला कमोडिटी दिला आहे. आणि या कमोडिटीचे आपल्याला बेस इयर प्राइस दिले आहे आणि बेस इयर क्वांटिटी दिलेली आहे आणि करंट इयर आपल्याला प्राइस दिलेलं आहे. तर बघतो आपण इथे की फूड करिता बेस इयर प्राइस आहे 800 आणि त्याची क्वांटिटी आहे 16. क्लॉथिंग करिता बेस इयर प्राइस दिले आहे 900 आणि त्याचं क्वांटिटी दिलं आहे 12. फ्युएल अँड लाइटिंग करिता बेस इयर प्राइस दिले आपल्याला 600 अँड क्वांटिटी दिली आपल्याला 10. हाऊस रेंट करिता बेस इयर प्राइस दिले आहे 500 अँड क्वांटिटी आहे 8. आणि मिसलेनियस बेस इयर दिले आपल्याला प्राइस 700 अँड क्वांटिटी दिला आहे 9. आणि सोबत आपल्याला चालू वर्षाचा म्हणजे करंट इयरचा आपल्याला दिला प्राइस दिलेला आहे. तर फूड करिता 1000, क्लॉथिंग करिता 1200, फ्युएल अँड लाइटिंग करिता 900, हाऊस रेंट करिता 700 अँड मिसलेनियस करिता 800 असं आपल्याला करंट इयर प्राइस दिलेला आहे. तर बघतो आपण इथे की लास्ट इयर मेथडमध्ये बेस इयर प्राइस आणि करंट इयर प्राइस सोबत त्यांनी काय केलं, बेस इयरची क्वांटिटी त्यांनी वेट घेतलेला आहे. तर मित्रांनो, प्रथम आपल्याला इथे आपण लास्ट इयर मेथडचा आपण जे फॉर्म्युला बघितला आहे की समेशन
P1 Q0 अपॉन समेशन P0 Q0 इंटू 100, म्हणजेच आपल्याला समेशन P1 Q0 आणि समेशन P0 Q0 यांची आपल्याला व्हॅल्यू शोधून काढावं लागेल. मग बघतो आपण इथे की P1 Q0 काय आहे, तर बघतो आपण की बेस शेअर जे आहे, बेस शेअरच्या प्राइसला P0 म्हटला जातो. बेस शेअर क्वांटिटीला P0 म्हटला जातो आणि करंट इयर जे प्राइस दिलेला आपल्याला त्या प्राइसला आपण म्हणतो P1. तर याद्वारे आपण समेशन P1 Q0 समेशन P0 Q0 यांची किंमत आपण शोधून काढतो. तर त्याकरिता जे काय आपल्याला डेटा दिलेला आहे ते जसंच तसं आपल्याला उभ्यामध्ये मांडणी करून घ्यायचे आहे. तर बघता आपण इथे की सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स नंबर बाय लास्ट इयर्स मेथड नुसार काय केलं आपण की जो आपल्याला उदाहरण दिलं होतं ते आपण उभ्यामध्ये मांडणी करून घेतलं. कमोडिटी लिहिली आपण, फूड, क्लॉथिंग, फ्युल अँड लाइटिंग, हाउस रेंट अँड मिसलेनियस. त्यानंतर आपल्याला बेस शेअर क्वांटिटी प्राइस आणि क्वांटिटी दिली होती. आपण बेस शेअर प्राइसलाच म्हटलं P0 आणि बेस शेअर क्वांटिटीला म्हटलं Q0. त्याची किंमत आपल्याला दिली होती ती आपण लिहून घेतली. त्यानंतर करंट इयर प्राइस सुद्धा आपल्याला दिलं होतं ते सुद्धा आपण लिहून घेतलं आणि या करंट इयर प्राइसलाच म्हटलं जातो P1. त्यानंतर आपल्याला P1 Q0 आणि P0 Q0 यांची किंमती आपल्याला शोधून काढावयाची आहे. तर त्याकरिता काय की P1 Q0 म्हणजे याचा अर्थ होतो P1 गुणिला Q0. त्यामुळे प्रत्येक कमोडिटीची P1 किती आहे आणि त्याचं Q0 किती आहे हे लक्षात घेऊन त्याचं दोघांचं गुणाकार करावायचा. जसं पहिलं जे कमोडिटीचा फूड, तर फूड करिता P1 ची किंमत आहे 1000 आणि Q0 आहे तुमचं 60. म्हणजे या दोघांचा गुणाकार आपण करू आपल्याला मिळेल P1 Q0 ते आहे 16,000. दुसरं कमोडिटी आहे क्लॉथिंग, क्लॉथिंग करिता P1 ची किंमत आहे 12,000, सॉरी 1200 एंड क्वांटिटी आहे 12. या दोघांचा गुणाकार केला आपण ते मिळेल आपल्याला 14,400. त्यानंतर नेक्स्ट आहे P1 900 एंड क्वांटिटी आहे त्याचं P0 10, ते मिळतो आपल्याला 9,000. अशा पद्धतीने सर्व कमोडिटीचं P1 क्यू करिता त्याचं करंट इयर प्राइस आणि बेस इयर क्वांटिटीचं गुणाकार करून घ्यायचं आणि ते इथे लिहून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हाऊसचं मिळेल आपल्याला 700 इंटू 8 5600. त्यानंतर मिशनरीचं मिळालं 800 इंटू 9 असं 7200. त्यानंतर या सर्व कमोडिटीचं जे आपण P1 Q1 काढलेले आहे या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि या बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतो 52,200 आणि आपण याला नाव देऊया समेशन P1 P0. त्यानंतर दुसरी जी व्हॅल्यू आपल्याला काढावायची आहे P0 Q0. मग इथे बघतो आपण की P0 P0 चा अर्थ काय, तर P0 इंटू Q0. मग बघतो आपण की P0 म्हणजे काय बेस शेअर प्राइस आणि Q0 म्हणजे बेस शेअर क्वांटिटी. मग बघतो आपण की बेस शेअर प्राइस किती, त्या त्या कमोडिटीची बेस शेअर प्राइस किती आहे आणि त्या त्या कमोडिटीची बेस शेअर क्वांटिटी किती आहे या दोघांचा गुणाकार. जसं फूड करिता P0 आहे 800 आणि क्वांटिटी आहे त्याची P0 16. त्या दोघांचा गुणाकार जर केलो आपण आपल्याला मिळतो 12,800. त्यानंतर क्लॉथिंग करिता जर आपण काढलं तर P0 आहे त्याचं 900 अँड Q0 आहे 12. तर गुणाकार केला दोघांचं तर मिळतं आपल्याला 12,10,800. त्यानंतर फ्युल अँड लाइटिंग करिता P0 आहे 600 अँड क्वांटिटी आहे Q0. दोघांचं जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतं 6,000. हाऊस रेंट करिता P0 5100 अँड Q0 8. दोघांचा गुणाकार केला तर मिळतो आपल्याला 4,000. आणि शेवटचं जे आहे तुमचं मिसलेनियस, तर याचं जर आपण P0 आणि Q0 जर गुणाकार केलं तर आपल्याला मिळतो 6,300. त्यानंतर या सर्वांची काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज जर केलं आपण तर आपल्याला मिळतो 39,900 आणि याला आपण नाव देऊया समेशन P0 Q0. आपल्याला दोन किमती मिळाले, समेशन P1 Q0 इज इक्वल टू 52,200 अँड समेशन P0 Q0 इज इक्वल टू
39,900, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की लास्ट इयर मेथडनुसार जो काही फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे त्या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करून हे किमती तिथे ठेवायचं आहे आणि त्याचा आपल्याला लास्ट इयरचा इंडेक्स नंबर काढून घ्यायचा आहे. मग त्याकरिता अप्लाईंग द फॉर्म्युला कुणाचं लास्ट इयर मेथडनुसार, त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिला आहे इंडेक्स नंबर इज इक्वल टू समेशन P1Q0 अपॉन समेशन Q0Q0 इंटू 100. इथे आपण बघतो की याआधी आपण वर्किंग नोट केलेला आहे समेशन P1Q0 ची आपल्याला व्हॅल्यू मिळते 52,200 आणि समेशन P0 आणि Q0 ची किंमत मिळवायची आपल्याला 39,900. हे किमती आपल्याला काय करायचं त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण हे किमती आपण त्या फॉर्म्युला ठेवलं तर आपल्याला मिळतो इंडेक्स नंबर इज इक्वल टू 52,200 अपॉन 93,900 इंटू 100. त्यानंतर याचं भाकार करून घ्यायचं, भाकार केल्यानंतर आपल्याला मिळतो इंडेक्स नंबर इज इक्वल टू 1.3082 इंटू 100 आणि भाकार केल्यानंतर जो आपल्याला मिळतो त्याचं गुणाकार केलं तर आपल्याला मिळतो 1.3082 इंटू 100 130.82 आणि हे असेल आपलं फायनल आन्सर म्हणजेच लास्ट इयर्स मेथडनुसार इंडेक्सिंग. तर अशा पद्धतीने बघतो आपण की लास्ट इयर्स मेथडनुसार इंडेक्स नंबर काढताना प्रथम आपण काय करतो की समेशन P1Q0 आणि समेशन P0Q0 यांची किमती आपण शोधून काढतो आणि त्यानंतर लास्ट इयरच्या इंडेक्स नंबरच्या सूत्रामध्ये आपण ती किमती ठेवतो आणि त्याचा इंडेक्स नंबर आपण शोधून काढतो.